क्वेश्चन नंबर 34, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम या अंतर्गत, ठीक आहे, अधिनियम 2005 आहे, या अंतर्गत या ठिकाणी संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य, ठीक आहे, संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य जे आपल्याला आर्टिकल म्हणजे आर्टिकल 33 मध्ये आर्टिकल 33 ऑफ या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील आर्टिकल 33 आहे, ज्यामध्ये या ठिकाणी संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य सांगितलेले. जर संरक्षण अधिकाऱ्यांनी त्याची कर्तव्याचे पालन केलं नाही तर या ठिकाणी त्याला 1 वर्षापर्यंत कारावास शिक्षा आणि 20,000 रुपयापर्यंतचा द्रव्य दंड होऊ शकतो. ठीक आहे, एमपीएससीने अशा प्रकारचा क्वेश्चन यापूर्वी 2 वेळेस विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे नागरी हक्क संरक्षण अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणतेही मेहतर काम किंवा सफाईगाराचे काम अथवा प्राण्याचा मृतदेह उचलण्याचे किंवा फोडण्याचे किंवा नाळ तोडण्याचे किंवा अशाच प्रकारचे कोणतेही काम करण्याची सक्ती करेल त्याने अस्पृश्यतेतून उद्भवणारी निस्समर्थता लादली आहे असे म्हणले जाईल. आता हे कोणत्या कायद्यामध्ये किंवा कोणत्या आर्टिकल मध्ये म्हटलेलं आहे हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे आर्टिकल 7A. ओके, 7A किंवा 7K सुद्धा असू शकतं किंवा 7K. तर हे झालं त्या ठिकाणी 35 क्वेश्चन जो आपल्याला नागरी हक्क संरक्षण अधिनियमावर विचारलेला आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 त्यावरचा हा क्वेश्चन आहे की हुंडा प्रतिबंधक अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार हुंडा घेणे किंवा हुंडा देणे तर यातली जी तरतूद आहे करार हा 0 असेल. ओके, तर आपल्याला या ठिकाणी आर्टिकल 5 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं 36. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 कलम 31 नुसार, पहिला प्रश्न विचारलेला आहे कलम 31 नुसार राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी, ठीक आहे, प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी न्यायालय खटले चालवण्याच्या प्रयोजनासाठी सरकारी अभियोक्ता विनिर्विष्ट करील आणि ज्याने या ठिकाणी की किती वर्षापेक्षा जास्त की त्याला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे की त्याला 7 वर्षापेक्षा कमी नाही तेवढा एक्सपिरियन्स, म्हणजे या ठिकाणी मिनिमम एक्सपिरियन्स किती असणं आवश्यक आहे 7 वर्ष. जर एखाद्या या ठिकाणी सरकारी अभियोक्त्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्याला विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून त्याची नियुक्ती केली जाते. विशेष सरकारी अभियोक्ता त्यासाठी 7 वर्ष हे कमीत कमी त्याला अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 हा कायदा आहे. तर यामध्ये हा स्टेप फॉरवर्ड क्वेश्चन आहे की हा जो अधिनियम आहे हा कधी लागू केला, कारण प्रत्येक जो कायदा आहे किंवा प्रत्येक जो अधिनियम आहे संहिता आहे तर या संहितेचा आपल्याला कशावर प्रश्न असतात तर एक तर या ठिकाणी तो अधिनियम प्रेसिडेंटनं त्याला साईन कधी केलेली आहे त्याचबरोबर तो अधिनियम कधी लागू झालेला आहे. ठीक आहे, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर डायरेक्शन अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण यांच्या संदर्भाची डिटेल PDF उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर कोणकोणते आर्टिकल MPSCने आतापर्यंत विचारलेले आहेत हे सुद्धा आपण त्यामध्ये डिटेल दिलेले आहे. ठीक आहे, तर MPSCने जेवढे आर्टिकल्स विचारलेले आहेत ते करणं हे आवश्यकच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे मॅक्झिमम असे आर्टिकल्स किंवा असे कलम विचारत आहोत हे या ठिकाणी MPSCने आतापर्यंत विचारलेले नाहीत, आयोगाने विचारलेले नाही, तर मे बी विचारू शकतात. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी हा पेपर मोस्ट प्रेडिक्टेबल पेपर आहे, मोस्ट ऑथेंटिक पेपर आहे, तर तो सर्वांनी पाहणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर याच्यातला क्वेश्चन आहे 38 अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात जो ऍट्रॉसिटीचा जो कायदा आहे 1989 तर त्या संदर्भातला हा प्रश्न की हा कायदा कधी लागू करण्यात आला. तर या ठिकाणी 30 जानेवारी 1990 हा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी 39 नंबरचा क्वेश्चन, राज्य आयोगाचा सभाध्यक्ष किंवा राज्य आयोगाचा जे अन्य सदस्य आहे, ओके, तर यांना पदावरून दूर करण्याची कारणे कोणती. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला राज्य मानवी हक्क आयोग आहे. ठीक आहे, आर्टिकल 23 मध्ये राज्य आयोगाचा सभाध्यक्ष, ओके, याच्या संदर्भाची ही तरतूद आहे आर्टिकल 23 मध्ये देण्यात आलेली आहे. तर राज्य मानवी हक्क, ठीक आहे,
तर राज्य मानवी हक्काच्या संदर्भातचा हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या ठिकाणी राष्ट्रपती सभाध्यक्ष असेल किंवा इतर अध्यक्ष असतील यांना या ठिकाणी खाली दिलेल्या याच्यावरून कारणावरून काय करू शकतो किंवा त्याला त्याच्या पदावरून दूर करू शकतो. ठीक आहे, तर त्यामधलं पहिलं जे कारण आहे नादार म्हणून अभिनिंदित झाला असेल तर किंवा आपल्या पदावरील आपल्या पदाच्या कर्तव्य व्यतिरिक्त इतर कोणतेही काम बिना वेतन करेल तर, ओके, बिना वेतन हे चुकीचं आहे. तर जर सवेतन असेल तर हे कारण असू शकतं, त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर मानसिक व शारीरिक दुर्बलता असेल तर या ठिकाणी पदावर राहण्यास तो अयोग्य आहे. त्यानंतर या ठिकाणी नैतिक अधपतन झाले असेल तर या ठिकाणी त्याचा अंतर्भाव होतो, या कारणावरून या ठिकाणी काढलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर फक्त बी त्यातलं चुकीचं आहे. बाकीचं या ठिकाणी की या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रपती त्या पदावर काढू शकतात. ठीक आहे, हे झालं या ठिकाणी आर्टिकल 39. त्यानंतर आर्टिकल सॉरी हे झालं क्वेश्चन नंबर 39. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे 40 नंबरचा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील नुसार या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की नुसार संविधानाच्या अनुच्छेद 244 म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्युशन आहे, संविधान आहे, त्या संदर्भात 244 मध्ये निर्देशित जे काही अनुसूचित क्षेत्र किंवा जनजाती क्षेत्र आहे, ओके, शेड्यूल एरिया, ट्रायबल एरिया, ठीक आहे, यात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती या अधिनियमाच्या प्रकरण 2 खालील, ओके, या अधिनियमाच्या प्रकरण 2 खालील गुन्हा करण्याची शक्यता आहे याबाबत विशेष न्यायालयाने किती कालावधीसाठी त्या व्यक्तीला तडीपाराचे निर्देश देऊ शकते. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रकरण 2 काय आहे, तर SC ST अधिनियम प्रकरण 2 आहे अत्याचाराचे अपराध, ओके, अत्याचारांचे अपराध. तर या ठिकाणी प्रकरण दोन अत्याचारांचे अपराध 3 ते 9, ओके, आर्टिकल 3 ते 9 पर्यंत या ठिकाणी प्रकरण 2 मध्ये दिलेले आहे अत्याचाराचे अपराध. या संदर्भात एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी गुन्हा केला तर त्याला तडीपार केलं जाऊ शकतं. तर हे तडीपार किती वर्षाची असेल, तर 3 वर्षाहून अधिक नसेल इतका कालावधी. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम काय आहे, तर या ठिकाणी 3 वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी त्याला तडीपार केलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या माहितीच्या संदर्भाचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम त्याच्यावर आपल्याला 10 ते 12 क्वेश्चन विचारले जातात, महाराष्ट्र पोलीस अधिनियम. तर या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचा हा प्रश्न की महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणत्या कलमामध्ये ग्राम संरक्षण पथकाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे, तर याचं उत्तर काय आहे, 63B, ओके, 63B मध्ये या ठिकाणी ग्राम संरक्षण पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर 42 आर्टिकल 42 आहे, तर या आर्टिकल 42 मध्ये या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर 130 जे आहे, 130 काय आहे या ठिकाणी, तर जमाव पांगण्यासाठी सशस्त्र सेनादलाचा वापर. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी दुसरे 129 जे आर्टिकल आहे, तर 129 आर्टिकल मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मुलकीबळाचा वापर करून जमाव पांगणे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सी जे आहे, C 133 मध्ये काय आहे, सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी सशर्त आदेश, आणि 147 काय सांगतो की जमिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीची तंटे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ह्या फौजदारी प्रक्रिया संहितामधील जे 1973 ची फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न MPSC आयोग आपल्याला विचारतात, त्यामुळे मित्रांनो हे आर्टिकल्स आपल्याला डिटेल माहीत असणं गरजेचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 मध्ये या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम 1989 च्या कलम 21 नुसार अधिनियमाची परिमाणक अंमलबजावणी करण्यासाठी, ओके, अंमलबजावणी सुनिश्चित करून उपाययोजना करणे शासनाचे कर्तव्य आहे. ठीक आहे, खालीपैकी उपाययोजनांचा समावेश अधिनियमात होत नाही.
ठीक आहे. तर या ठिकाणी आर्टिकल 21 नुसार हे कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, ठीक आहे. तर हे सांगत आले, एक तर काय आहे की पीडित व्यक्तींना न्याय मिळता यावा, पीडित व्यक्तींना न्याय मिळता यावा म्हणून कायदेशीर सहाय्य दर पुरेशी सुविधा पुरवणे एक बरोबर आहे. नंतर अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करून पुनर्वसनाची तरतूद आहे. त्यानंतर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चार नंबरचा जे ऑप्शन आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी सत्र न्यायालय असावे, ओके, हे या ठिकाणी चुकीचं आहे. हे कसं सांगितलेलं आहे आर्टिकल 14 मध्ये, ओके. या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये आर्टिकल 14 मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी सत्र न्यायालय असावं असं सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे. ते झालं 43. नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे 44 नंबरचा क्वेश्चन, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम, ओके, कोणते कलम हे खोटी वजने व मापे तपासणे याबद्दल त्याबद्दल झडती घेणे, ठीक आहे, म्हणजे पोलिसांना अधिकार आहे किंवा की जे खोटे माप असतात, ठीक आहे, वजन काटे आहेत त्यांची तपासणी करण्याचा अधिकार हा पोलिसांना मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत या ठिकाणी कलम 95 नुसार देण्यात आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी भारतीय दंडसंहितावरचा क्वेश्चन आहे, भारतीय दंडसंहिता आयपीसी, ठीक आहे, आयपीएससी वर सुद्धा आपल्याला 10 ते 11 क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. तर मग आयपीसी भारतीय दंड संहिता, आता भारतीय दंड संहितेचं आर्टिकल 4, आता या ठिकाणी हे जे आर्टिकल 4 आहे हे काय आहे, एक प्रकारचं अप्लिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू की भारतीय दंडसंहिता 1860 कोणत्या कलमात बालद्रोहाच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे, बालद्रोह आपण याच्या अगोदर पण बघितलेला आहे आर्टिकल 124A कायदेशी. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन, आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तर अशा प्रकारचे क्वेश्चन एमपीएससी विचारत असते, ठीक आहे. तर हा एक प्रकारचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, ठीक आहे, की राकेश हा भारताचा नागरिक आहे, ओके, राकेश हा भारताचा नागरिक आहे, त्याने जेट एअरवेज मधून विमान प्रवास करत असताना केनियामध्ये एका विमान प्रवाशाचा खून केला, तर त्याबद्दल या ठिकाणी त्याला कुठे केस सुरू होईल किंवा खटला कुठे सुरू होईल असा याचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय असेल, ते या ठिकाणी राजेश, ओके, राकेश या ठिकाणी भारतामध्ये ज्या ठिकाणी सापडेल, ओके, राकेश ज्या ठिकाणी भारतामध्ये सापडेल त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी हा खटला सुरू होतो, ज्या ठिकाणी राकेश भारतामध्ये सापडेल, ठीक आहे. तर हे झालं याचं उत्तर किंवा भारतीय दंड संहितेच्या कलम 4 नुसार, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की भारताच्या याच्यामध्ये, ओके, भारताच्या टेरिटरीमध्ये किंवा भारतामध्ये ज्या विमान कंपनीचं किंवा जहाजाचं काय झालेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेले आहे अशा संदर्भाचा हा अधिनियम आहे की 4 मध्ये जर भारतीय व्यक्ती आहे आणि तो त्या जहाजामध्ये असेल विमानामध्ये असेल तर या ठिकाणी त्याने जर खून केला तर त्या व्यक्तीला भारतामध्ये जिथं सापडेल त्या ठिकाणी तो खटला सुरू होईल, ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता, ओके, 360 फौजदारी प्रक्रिया संहिता 360 या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 360 देण्यात आलेला आहे की चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येईल, ठीक आहे. आता हे फौजदारी प्रक्रिया संहिता 360 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आर्टिकल 360 नेमकं काय सांगतो, ठीक आहे. तर फौजदारी प्रक्रिया संहितेमधलं आर्टिकल 360 आपल्याला काय सांगतं की चांगले वर्तन ठेवण्यासाठी परिवीक्षेच्या शर्तीवर किंवा समज दिल्यावर सोडून देणे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचं चांगलं वर्तन असेल तर या ठिकाणी की त्या अपराध्याला काय केलं जातं किंवा या ठिकाणी चांगलं वर्तन करत आहे म्हणून सोडून सुद्धा दिलं जाऊ शकतं, हे 360 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचं प्रतिबंध अधिनियमाच्या कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 360 वापर सदर अधिनियमांतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही, ठीक आहे. म्हणजे ऍट्रॉसिटीच्या अंतर्गत या ठिकाणी जर अशा व्यक्तीला काय म्हणजे अपराध केला तर या ठिकाणी त्याला आर्टिकल 19 नुसार ही तरतूद लागू होणार नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अपराध केल्यामुळे दोषी आढळून आलेल्या व्यक्ती ही 18 वर्षावरील असेल, ठीक आहे, असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे.
ही झालं 47 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर मित्रांनो 48 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कोणत्या कलमा अंतर्गत जेथे अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून नृत्य शिकवण्यात येते किंवा त्याचा सराव करण्यात येतो, ठीक आहे, तर ती नृत्यशाळा नाही. ओके, तर या ठिकाणी की अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून नृत्य शिकण्यात येते त्यामध्ये या ठिकाणी की याचा समावेश, या संस्थेचा समावेश नृत्यशाळेमध्ये होत नाही. ठीक आहे, नृत्यशाळा म्हणजे काय, तर या ठिकाणी की फी घेऊन प्रवेश दिलेला असेल, परंतु या ठिकाणी मनोरंजनाचं काम म्हणून या ठिकाणी या नृत्यशाळेकडे पाहिलं जाईल. ओके, परंतु या ठिकाणी जर अभ्यासक्रमाचा विषय असेल तर या ठिकाणी काय आहे, तर तो नृत्यशाळेमध्ये येत नाही. ठीक आहे, समजा फिल्म इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, किंवा अभ्यासक्रमाचा युनिव्हर्सिटी मधला एक कल्चर किंवा संगीताचा अभ्यासक्रम असेल, ठीक आहे, तर संगीत शिकवलं जात असेल, तर तो भाग या ठिकाणी या नृत्यशाळेच्या ह्याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, तर हे झालं, तर हे कोणत्या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर हे आर्टिकल 2-4A मध्ये या ठिकाणी हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 2-4A मध्ये म्हणजे काय, 2 नंबरच्या, कारण प्रत्येक 2 नंबरचं जे आर्टिकल आहे हे डेफिनेशन किंवा व्याख्येच्या संदर्भात असतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कोणत्या कलमानुसार अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या सदस्यास त्याने एखाद्या उमेदवाराला मत देऊ नये किंवा त्यालाच मत द्यावे, एका पर्टिक्युलर व्यक्तीला मत द्यावे अशा संदर्भात या ठिकाणी जर जबरदस्ती केली एखाद्या व्यक्तीवर, तर या ठिकाणी त्याचा उल्लेख कशामध्ये केलेला, की जबरदस्ती करता येणार नाही, म्हणजे बाबी याला मतदान दे किंवा या उच्च वर्णाच्या व्यक्तीला मतदान दे असं करता येणार नाही, हे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी तर अनुसूचित जाती जमाती अधिनियम मध्ये म्हणेल 1989 मधील आर्टिकल 3-7 कलमामध्ये या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे झालं 49. त्यानंतर 50 नंबर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2 मधला जो 8 नंबरचा पॉईंट आहे, ठीक आहे, कोड कलम 8 मध्ये या ठिकाणी जागा या संज्ञेचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर जागा आणि हा काय आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपाची इमारत, ठीक आहे, म्हणजे एखादी तात्पुरती इमारत पण असू शकते, ठीक आहे, किंवा पत्र्याचा एखादा शेड असू शकतो, किंवा पक्की इमारत सुद्धा असू शकते, ठीक आहे, किंवा तंबू असू शकतो, ठीक आहे, मंडप असू शकतो, किंवा इतर इमला असू शकतो, किंवा कुंपण घातलेले किंवा खुले म्हणजे ओपन स्पेस सुद्धा याच्यामध्ये या जागेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी 50 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे, आर्टिकल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील आर्टिकल कलम 64 नुसार पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य दिली आहे. ठीक आहे, आता इथं पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य जे आहे आपल्याला 64 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य दिली आहे, खालीलपैकी कोणतं कर्तव्य त्यांच्या संदर्भात नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी टोटल 6 कर्तव्य, ठीक आहे, टोटल 6 कर्तव्य पोलिसांची आहे. ओके, पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य किती आहे, 6, जे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे 64. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सोपा आहे, 64 मतलब 6 लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर 6 आर्टिकल 6 कर्तव्य आहेत, त्यापैकी या ठिकाणी पहिलं जे कर्तव्य आहे, सक्षम प्राधिकाऱ्याने त्यास कायदेशीररित्या दिलेल्या प्रत्येक समन्स तात्पुरतेने बजावणे, त्यानंतर सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे, त्यांना पकडण्यास पुरेसे कारण असेल अशा सर्व व्यक्तींना गैरवाजवी विलंब न लावता पकडणे. ठीक आहे, आणि शेवटचं जे आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर हे काय आहे, अग्निमूलक हानी किंवा नुकसान होऊ न देण्याच्या प्रयत्नांची शिकस्त करणे, तर हे आर्टिकल 66. आर्टिकल 66 मध्ये लोकांच्या संबंधात, ओके, किंवा समाजाच्या संदर्भात लोकांसंबंधीची ही कर्तव्य आहे, समाजासंबंधीची ही कर्तव्य 66 मध्ये देण्यात आले, त्यापैकी हा एक भाग आहे. ठीक आहे, तर आता हे झाले 3, बाकीचे 3 कोणते आहेत, तर त्यापैकी एक आहे 4 नंबरचं, दखलपात्र अपराधासंबंधी किंवा असे अपराध करणाऱ्या बेतासंबंधी माहिती मिळवणे. ठीक आहे, 5 नंबर, दुसरा कोणताही पोलीस अधिकारी मदतीस बोलावेल तेव्हा मदत करणे, आणि शेवटचं त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार सोपवलेले कर्तव्य पार पाडणे. तर अशा प्रकारची 6 कर्तव्ये ही आपल्याला आर्टिकल 64 नुसार देण्यात आलेली आहे, जी पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य म्हटली जातात. तर हे झालं आर्टिकल 64. त्यानंतर भारतीय दंडसंहिता
1860 नुसार 7 वर्षाखालील बालकाची कृती ही या ठिकाणी अपराध मानली जाणार नाही. ओके, त्यांनी कसं सांगण्यात आलेलं आहे तर हे आर्टिकल 82 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आर्टिकल 82 मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर 53 नंबरचा क्वेश्चन खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पोलीस अधिकारी अधिपत्राशिवाय किंवा अटक करू शकेल. ओके, अधिपत्राशिवाय म्हणजे काय? वॉरंट. ओके, अधिपत्र म्हणजे याला आपण काय म्हणतो? वॉरंट असं म्हणतो. ठीक आहे, वॉरंट शिवाय या ठिकाणी कधी अटक करतो आपण? जर या ठिकाणी जर हिंदी पिक्चर बघितले तर त्यामध्ये विलन असतो. विलन नेहमी काय म्हणतो की या ठिकाणी तू वॉरंट आणलेले आहेस का? ठीक आहे, तर पहिला प्रश्न तो त्याला विचारत असतो पोलिसाला. ठीक आहे, तर त्यामधला हा वॉरंट किंवा कोणता म्हणजे पोलीस ऑफिसर अधिपत्र किंवा वॉरंट शिवाय एखाद्या व्यक्तीला किंवा अटक करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ज्या कंडिशन सांगितलेल्या आहेत की अधिपत्राशिवाय अटक करता येते. ठीक आहे, तर हे कोणत्या आर्टिकल मध्ये आहे? तर आर्टिकल 72. ओके, आर्टिकल 72 महाराष्ट्र पोलीस अधिनियमामधील आर्टिकल 72 आहे. या 72 आर्टिकलच्या अंतर्गत या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला वॉरंट शिवाय ओके अधिपत्राशिवाय अटक केली जाऊ शकतो. ठीक आहे, त्यामध्ये या ठिकाणी वरील सर्व बाबींचा विचार केला जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे? कलम 121 अन्वये शिक्षेस पात्र अशा एखाद्या अपराधाशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा अशा अपराधाशी संबंध असल्याबद्दल त्या विरुद्ध काय आहे वाजवी तक्रार करण्यात आली असेल किंवा वाजवी संशय असेल अशा कोणत्याही व्यक्तीस या ठिकाणी काय केलं जातं की अटक केलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता हे आर्टिकल 121 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता 121 काय आहे? तर आगीची खोटी बातमी किंवा सूचना देणाऱ्या यंत्रास नुकसान पोहोचणे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय? आगीची खोटी बातमी किंवा सूचना देणाऱ्या यंत्रास म्हणजे एखाद्याने काय केलं की आगीची खोटी बातमी दिली. ठीक आहे, म्हणजे ओके आग लागलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारची सूचना दिली परंतु या ठिकाणी खोटी बातमी होती किंवा जे यंत्र आहे. ओके.